शासनाच्या आरोग्य विभागाने 20 वर्षांपूर्वी कायमस्वरूपी हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याचं आश्वासन दिलं. आरोग्यमंत्र्यांनी कामावर घेण्याचं आश्वासन दिलं, मात्र अजूनही हे हंगामी क्षेत्र कर्मचारी बेरोजगारच आहेत. आता त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्यात त्यांना साथ मिळाली आहे झी हेल्पलाईनची. हे आहेत आरोग्य विभागाचे क्षेत्र कर्मचारी. 1997 साली राज्याच्या आरोग्य विभागानं हंगामी कायमस्वरूपी क्षेत्र कर्मचारी म्हणून यांना सेवेत घेतलं. मलेरिया विभागाची फवारणी, अबेटिंग, रक्ताचे नमुने घेणं, तापाचे रुग्ण शोधणं, तसंच विविध साथीच्या आजारांवर नियंत्रणाचं काम त्यांच्याकडून करून घेतलं. यापैकी ज्यांचे 90 दिवस भरले त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचंही मान्य केलं. त्यासाठी सेवा ज्येष्ठतेनं 50% आरक्षणातून कायम करण्याचा शासनाचा अध्यादेश दाखवण्यात आला. मात्र 2003 साली भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेची जाचक अट घातली. वास्तविक 97 साली लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लेखी अट शिथिल करण्यात आली होती. मात्र आरोग्य विभागानं जाणीवपूर्वक हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना कायम करण्यास टाळाटाळ केली. या कर्मचाऱ्यांनी निवेदनं दिली, मोर्चे काढले, आंदोलनं केली, मात्र आरोग्य विभाग प्रशासनानं त्यांची निराशा केली. नागपूर अधिवेशनात आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी हा प्रश्न 2 महिन्यात निकाली काढणार असल्याचं आश्वासन दिलं. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला, मात्र 3 वर्ष झाली तरी या संदर्भात कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही. अखेर हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. आजपर्यंत त्यांनी आम्हाला नोकरीत समावेशन करण्याचा वेळोवेळी पाठपुरावा करून देखील त्यांनी आजपर्यंत आमचा कुठलाही इन्चार्ज केलेला नाही. वेळोवेळी शासनाला पाठपुरावा केलेले आहेत, कागदपत्र सादर केलेले आहेत. त्यांनी आश्वासन देऊन सुद्धा आजपर्यंत कुठलीही त्यांनी भरती प्रक्रियेमध्ये आमचा विचार केलेला नाही. आणि आत्ता जो विचार केलेला आहे तर त्यांनी आमच्यावर परीक्षा लादलेली आहे, ती परीक्षेला आम्ही टप करू शकत नाही. त्यामुळे शेवटी नाईलाज असतो आम्हाला झी 24 तासकडे धाव घ्यावी लागलेली आहे आणि तिथं आम्ही आमचे मुद्दे मांडलेले आहे. झी हेल्पलाईनच्या टीमने या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. कधीतरी आरोग्य विभागात कायमस्वरूपी होऊ या आशेपोटी ऐन उमेदीच्या काळात त्यांनी अल्प मानधनावर वाड्या, वस्त्या, अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा केली. जवळपास निम्मं वय झालं, मात्र अद्यापही त्यांना कायम करण्यात आलं नाही. वय वाढल्यानं आता इतर नोकरीसाठी ते अपात्र ठरलेत. वेतन बंद झाल्यानं आर्थिक प्रश्न भेडसावू लागलेत. अनेकांच्या कुटुंबावर तर उपासमारीची वेळ आली आहे. कुणाचा आरोग्याचा प्रश्न, कुणाच्या मुलांच्या शिक्षणाचा, तर कुणाच्या घरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न, अशा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात चिंतेचा काहूर होता. डोक्यावर जबाबदारीचं ओझ आणि डोळ्यापुढे मिट्ट अंधार. आम्ही जे पुंगलो कोर्टात आलेले आहेत 2015 पासून औरंगाबाद खंडपीठामधून, याची सदर यादी ही माननीय कोर्टाकडेही आहे, सदर अधिकाऱ्यांकडे आहे, प्रशासनाकडेही आहे. तर कृपया या लोकांचा विचार करून यांच्या जागा स्टे करून यांना जे कोर्टात आलेले या क्षेत्र कर्मचाऱ्यांना यांनी कायमस्वरूपी करावं, हीच आमची मागणी असेल. आणि हाच न्याय आम्हाला मिळावा झी 24 तासकडून. कधी आम्हाला परमंडन होईल आणि कधी आमची अपेक्षा पूर्ण होईल की आम्ही 15 दिवसासाठी तर मी चांदुरी सायकेड्यासारखा पेठ इगतपुरी अशा भागातमध्ये ज्यावेळेस मी एसटीने, बसने, गाडीने, पायपायी कोणाच्या साऱ्याने तिथपर्यंत पोचलो, कसं पोचलो आम्हालाच माहिती, पण तरी आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी अति उतरतेने 20 वर्षापासून आहोत. दरवर्षी आम्हाला 15 दिवसाच्या काही 8 दिवसाच्या असं ऑर्डर देते. आता तिथं तिथं जायला न्यायला जो पगार देतो, मानधन देतो, तोही पुरत नाही आम्हाला. आम्ही घरातून पैसे टाकून आणि तिथं का, कारण आम्हाला माहिती आहे की बा आम्हाला उद्या नोकरी मिळेल, बा शासन आम्हाला त्या त्याच्यात थांबवून घेईल. म्हणून आम्ही घरचे चालू कामधंदे सोडून जे कामावर जातो ते सोडून आणि तिथं जातो. तर कुठंतरी शासनाने आम्हाला एक कायमस्वरूपी करावं असं अपेक्षा आहे. पण माझं वय आता 46 लागून गेलं. आता पुढे काय करावं, आता परिस्थिती फार गंभीर आहे. पुढे पावसाच्या पहिले अशी परिस्थिती आहे, वाईट आहे. तर जी 24 तासकडे एवढीच मागणी आहे की काहीतरी आमचा पाठपुरावा करून आणि काहीतरी मार्ग मोकळा करा आमचा, एवढी अपेक्षा. या कर्मचाऱ्यांची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट आरोग्यमंत्र्यांना गाठलं. त्यांना या कर्मचाऱ्यांची परिस्थिती सांगितली, दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्यांनीही ते मान्य केलं, मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे या कर्मचाऱ्यांची थेट भरती करता येत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. इतकंच नाही तर तोंडी परीक्षा किंवा इतर चाचण्यांमध्ये त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. आपल्याला भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घ्यावीच लागते आणि एज लिमिट हा एक मोठा प्रश्न आहे. पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही जर परीक्षेला बसलात आणि आम्हाला परीक्षेत काय करता येत नाही, पण त्यांना ओरलमध्ये
किंवा बाकीच्या त्यांना प्राधान्याने आम्ही इन्क्लूड करू शकू जर ते वयात बसत असतील तर. आता जे हंगामी क्षेत्र कर्मचारी वयाच्या अटीत बसतील त्यांच्या नोकरीचा प्रश्न निकाली लागलाय. मात्र वयाच्या अटीत बाद होणाऱ्यांचा प्रश्न मात्र कायम आहे. या क्षेत्र कर्मचाऱ्यांसाठी जी हेल्पलाईन शासन दरबारी पाठपुरावा सुरूच ठेवील. नागपूरहून अखिलेश हळवेसह निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.